नमस्कार, ए के आय डेलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इमर्जन्सी लाईट कशी तयार करायची. तर आपल्याकडे आहे हे चार्जिंगरची बॅटरी, याला मोबाईलच्या चार्जरने चार्ज होते. तर यासाठी आपल्याला एक मोबाईल चार्ज सॉकेट घेतलेला आहे. हा एक एल ई डी बल्ब आहे आणि हे स्विच आहे. तर आता आपण याचं इमर्जन्सी लाईटसाठी हे तयार करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. एक अशी आपण डबी घेतलेली आहे. या डबीला आपण आता या टोपणाला या एल ई डीच्या पॉईंटनुसार इथं आपण होल मारून घेणार आहोत. शोल्डरच्या साह्याने त्याला होल मारून घ्यायचं आहे. असे आपण दोन पॉईंट करून घेणार आहोत शोल्डरच्या साह्याने. असे होल मारून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हा एल ई डी बल्ब फिक्स करणार आहोत. हे असे होल मारून झाल्यानंतर आपला हा एल ई डी बल्ब या पद्धतीने या वॉलमध्ये असं फिट करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथं थोडं फेविकिक लावून हा बल्ब ते चिटकून घ्यायचा आहे. असं फेविकिक ओतून घेतल्यानंतर हा बल्ब आपल्याला इथे असं चिटकून घ्यायचा आहे, म्हणजे हा इथे फिक्स होऊन जाईल. आता आपण या बॅटरीला दोन वायर जोडून घेणार आहोत, प्लसला रेड आणि मायनसला ब्लॅक वायर शोल्डरिंग करून घेणार आहोत. मग त्याचं कनेक्शन नंतर आपण पुढे एल ई डी बल्ब कसं द्यायचं ते बघणार आहोत. आता आपण शोल्डरिंग करून घेऊयात. तर आता आपण हे शोल्डरिंग करून घेणार आहोत वायर. शोल्डर गनच्या साह्याने आपल्याला हे वायर शोल्डर करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण दोन वायर इथे बॅटरीला सोल्डिंग करून घेतलेले आहे. आता आपण हा बल्ब जो चिटकवलेला आहे तर याचा पॉईंटला आपण आता एक वायर सोल्ड करून घेणार आहोत. तर याचा जो छोटा पॉईंट आहे, छोटी तार असते ती मायनस असते आणि मोठी तार ही प्लस असते. तर आपण याला एक वायर सोल्डिंग करून परत या स्विचला एक कनेक्शन देणार आहोत. चला तर मग आता आपण सुरू करूया. आता आपण ह्याला एक वायर सोल्ड केलेली आहे. तर आता हे आपले जे मायनस जॉईंट केलेलं आहे, आता प्लस जॉईंट करण्याच्या अगोदर आपल्याला हा जो स्विच आहे हा स्विचच्या मापाचा इथे आधी सोल्डिंगने एक कट करून घ्यायचा आहे या डबीला, म्हणजे हा डबीला चिटकून ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला मेनची वायर एक स्विचला जोडायची आहे आणि एक एल ई डीच्या मेन वायरच्या पॉईंटला आणि पुन्हा ह्या स्विचला, म्हणजे ऑन ऑफ करायचा स्विच आपला वर्क करेल. तर आता आपण आधी डबीला होल मारून घेऊयात स्विचच्या साह्याचा. आता या डबीला होल मारताना आपल्याला एक स्विचच्या सॉकेटच्या साह्या मापाचा होल मारायचा आहे आणि दुसरा आहे ते आपलं जे चार्जिंगचं सॉकेट आपण फिट करणार आहोत त्या साईजचा एक होल आपल्याला या डबीला मारून घ्यायचा आहे, म्हणजे बाहेरच्या वायर आपल्याला चार्जिंग लावता येईल आणि स्विच ऑन ऑफ करता येईल. तर आपण आता शोल्डर गनच्या साह्याने स्विचच्या साह्याचा एक होल मारून घेणार आहोत आणि ते सॉकेट आपलं आत जाणार आहे. तर अशा त्याने आपण दोन होल मारून घेतले. एक जो आहे तो आपला ह्या स्विचच्या मापाचा होल मारलेला आहे आणि दुसरा जो आहे तो आपला हा चार्जिंगच्या सॉकेटच्या साह्याचा त्या मापाचा आपला होल मारून घेतला आहे. हे तर आपल्याला चार्जिंगचं सॉकेट चिटकून घ्यायचं आहे फेविकिकने आणि हे आपल्याला स्विचचं इथं चिटकून घ्यायचं आहे ऑन ऑफचं. तर आधी आपण एक वायर आपण याला जोडून घेणार आहोत मेनची आणि मग याला इथं चिटकून घेणार आहोत. नंतर आपली हे मेनची वायर ह्या स्विचला चिटकून घेणार आहोत. आता ह्या स्विचला आपण दोन वायरी जोडून घेतलेली आहेत. त्यातली एक वायर जी आहे ती आपल्या एल ई डी बल्बला जॉईंट होणार आहे आणि एक वायर जी आहे ती आपल्या बॅटरीच्या वायरला जॉईंट होणार आहे. तर सर्वप्रथम आधी आपल्याला या चार्जर हे सॉकेट जे बसवले तसे हे त्या आपण होल केले, याच्यामध्ये आपल्याला हा स्विच चिटकून घ्यायचा आहे. असा हे असं स्विच बसवून घ्यायचा आहे, असा पूर्ण प्रेस करून बसतो. मग ह्याचे एक वायर आपल्या एल ई डी बल्बला जोडायची स्विचची आणि एक वायर आपल्या बॅटरीची वायरला जोडून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने आपण एक वायर स्विचची बॅटरीला आणि एक वायर एलईडी बल्बला जॉईंट केलेली आहे शोल्डरिंगने. तर आपण पाहू शकता बॅटरीची मेन वायर जी आहे ती एक आपली या स्विचच्या याला जोडलेली आहे आणि एक स्विच वायर गेलेली आपल्या ह्या एलईडी बल्बच्या मेन वायरला जोडलेली आहे आणि एक मायनसची वायर डायरेक्ट आपल्या एलईडी बल्बला जोडलेली आहे. आता आपण हे चार्जिंगचे जे सॉकेट आहे दोन, एक लाल वायर प्लसला आणि ब्लॅक पांढरी वायर मायनसला असं जोडून चार्जिंगचं आपलं बॅटरीला सॉकेट जोडून झाल्यानंतर आपण ही बॅटरी बॉक्समध्ये टाकून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण या बॅटरीला डबलचा चिकट्टी पासतो तो इथं लावून घ्यायचा आहे आणि या डब्यामध्ये आपण बॅटरी चिटकवून घेणार आहोत आणि नंतर बॅटरीला आपण हे चार्जरचे सॉकेटचं वायर सोल्ड करून घेणार आहोत. तर आधी आपण ह्या बॅटरीला डबलचा चिकट्टी लावून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण ही बॅटरी आतमध्ये चिटकवून घेतलेली आहे. तर आता आपण हे चार्जरचे जे सॉकेट आहेत ते आता आपण या बॅटरीला कनेक्शन देणार आहोत, नंतर आपण हे डबे असे फिट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण चार्जरचं सॉकेटचं वायर बॅटरीला जॉईंट करून घेणार आहोत म्हणजे आपली बॅटरी चार्जिंग करता येऊ शकते. तर अशा पद्धतीने आपण हे चार्जरचं पण सॉकेटचं वायर बॅटरीला कनेक्शन दिलेलं आहे म्हणजे आपण बॅटरीला चार्जिंग केल्यानंतर या चार्जरने आपलं बॅटरी चार्जिंग होते आणि हा स्विच ऑन ऑफचा घटक आहे. तर आपला आता आपण हे फिट करून घेणार आहोत. हे सगळं वायरिंग याच्या आत राहील आणि हे आपला स्विच पण आता आत राहून ह्याला आपण फिटिंग करणार आहोत डबीला. झाकण फिट करून ठेवायचं आहे. तर हा अशा पद्धतीने आपली इमर्जन्सी लाईट तयार झालेली आहे, चार्जिंगवरची रिचार्जेबल आपली लाईट तयार आली आहे. तर आता आपण हा स्विच चालू करून बघणार आहोत. हे असा आपला उजेड पडत आहे आणि हे स्विच ऑफ केलं की ऑफ आणि याला आपलं चार्जरचं सॉकेट पण बसतं. अशा पद्धतीने आपल्या मोबाईलचं चार्जरने ही बॅटरी आपण चार्ज करू शकतो. हे असं आपलं चार्जर सॉकेट बसतं, त्या बोर्डात लावून आपण चार्जिंग करू शकतो. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. याचा उजेड आपण आता अंधारात पाहू. या सोबतने आपली ही रिचार्जेबल इमर्जन्सी लाईट तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.